सुप्रभातंग मानवका स्वामी रामन तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व संजीवनी महाविद्यालयाच्या पुली अंतर्गत ऑनलाइन तासिकेच्या माध्यमातून आपण मागील तासिकेमध्ये बी ए बी कॉम बी एस सी एस वाय पाली एस एल पेपरचे नाव व क्रमांक तीन निवडक गद्य व पद्य या विषयांतर्गत आपण पत्र थेरो ही कविता पाहत आहोत मागील तासिकेमध्ये आपण या मालुक्यपुत थेरो या कवितेचा सार पाहिलेला आहे आज आपण या कवितेचा जो की पाली भाषांतर आहे पालीमधील भाषांतर आहे पाली आहे प्लस मराठी ही आज या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर पहा रूपंग दिसवा सती मुठ्ठा पियनिमित्त मनसी करोतो सा सारत्त चित्त वेद वेदिती त्वंगच अझोरसंग तिठ्ठती पहा या ठिकाणी मालुक्यपुत्त या पहिल्या गाथेमध्ये काय म्हणतो जो रूपाला पाहून आवडणाऱ्याची काय करतो आठवण करतो त्याची स्मृती ही कशी असते विकृत झालेली असते तो आसक्त चित्ताचा अनुभव करीत असतो आणि तो त्याचं काय होत असतो लीन होत असतो म्हणजेच पहा आपण जसं जस एखादी गोष्ट आवडल्याच्या नंतर आपण काय करत असतो किंवा आपण आपल्याला एखाद्या गोष्टीविषयी जे काही आकर्षण निर्माण होतं प्रेम निर्माण होतं तर आपण काय करतो वारंवार एखाद्या रूपाला पाहून त्याकडे काय करतो आकर्षित होत असतो आणि सतत आपण आपली जी स्मृती आहे ही समृद्धी काय मला ती मिळेल का नाही म्हणजे अशा प्रकारे आपण अशा वाईट विचारामध्ये आपण काय होत असतो लागलेलो असतो आणि ती गोष्ट मिळवण्यासाठी काय झालेलं आहे आपला चित्त एक प्रकारचं काय करत असतं मन आणि चिंतन किंवा त्याविषयीचं प्लॅनिंग करत असतं म्हणजे असं जे चित्त आहे हे चित्त आपण काय करत असतो त्यातच लीन झालेलं असतं त्यातच रममान झालेलं असतं असं या पहिल्या गातेतून म्हटलेलं आहे पहा तसं वढंती वेदना अनेका रूपसंभवा अभिज्झाच विहेसाचं चित्त मसु पहिय पहियती माचिंतो दुःख आरा निब्बानं उच्छती आणि त्याच्या त्या रूपापासून उत्पन्न झालेल्या जे काही वेदना आहेत ह्या वेदना काय होतात वाढतात लोभ आणि परेशानी त्यांच्या मनाला काय होते दुःख देतात आणि या प्रकारे दुःखाचा जो संशय आहे संचय आहे हा दुःखाचा काय होतो असतो संचय होत असतो आणि त्या संचयामुळे तो काय होत असतो निर्माणापासून दूर जात असतो पहा उदाहरणार्थ आपण हे जे काही रूप आहे हे काही सौंदर्य आहे या सौंदर्यावर आपण प्रेम करत असतो आणि एखादी गोष्ट आवडली म्हणजे आपण काय करत असतो त्याकडे आकर्षित होत असतो आणि मग जर आकर्षित झालेल्या गोष्ट जर आपल्याला मिळाली नाही ती गोष्ट न मिळवणे म्हणजे काय होतात आपल्याला वेदना निर्माण होतात आणि फार त्रास होतो आणि एक ती गोष्ट मिळवण्यासाठी आपल्याला लोभ पण होतो आणि या लोभापायी आपली परेशानी होती आणि या परेशानीतूनच मनाला काय होत असतं दुःख निर्माण होत असतं आणि हे दुःख एक नाही तर असे अनेक दुःख आहेत अशा अनेक दुःखांचा संचय निर्माण होत असतो आणि म्हणूनच जे काही निर्वाण आहे निर्वाण मिळवण्यासाठी व्य व्यक्तीला काय होत असतात त्याच्या इच्छा आणि अपेक्षा ज्या आहेत ह्या पूर्ण झालेल्या असतात परंतु असा जो व्यक्ती आहे हा निर्वाणापासून काय होत असतो दूर गेलेला असतो असं या ठिकाणी मालुक्य पुत्रांनी आहे सदंग हुतवा सती मुठा पियंग निमित्त मनस मनसी करवतो सारत चित्त वेदती त्वंस अझो संग तिठती आणि पहा जो शब्दाला एक ऐकून आवडणाऱ्याची आठवण करतो ऐकून आवडणाऱ्याची आठवण करतो त्याची स्मृती विकृत झालेली असती आणि तो असक्त चित्ताचा अनुभव करीत आणि त्यातच तो काय होत असतो लीन होत असतो पहा नंतर शब्दाला ऐकून म्हणजे एखादा शब्द जर ऐकला तर माणूस काय होत असतो प्रभावी होत असतो आणि अशा प्रकारे प्रभावी होऊन आपण काय करत असतो ते मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो किंवा आपली जी समृद्धी आहे त्यातच लीन झालेली असते आणि अशाच असक्त चित्ताचा अनुभव करीत आपण त्यातच काय झालेला असतो लीन झालेला असतो असं हा मालुक्यपत्त म्हणतो पहा त्यानंतर तत्संग वढंती वेदना अनेका सदसंभवा अभिज्जाच विहेंसाच चित्त एव मा चिन्ह तो दुःख आरा निब्बाणंग उच्चती आणि शब्दापासून उत्पन्न झालेल्या त्यांच्या अनेक वेदना वाढतात लोभ आणि परेशानी त्यांच्या मनाला दुःख देतात आणि या प्रकारे दुःखाचा जो संचय करतो तो निर्माणापासून फार काय होत असतो दूर जात असतो आपण वरील जसं पाहिलं की रूपाला पाहून तशाच या प्रकारे शब्दाला ऐकून देखील काय असत त्याविषयी आपल्याला आकर्षण निर्माण होत असतं आणि ते जर नाही मिळालं तर त्यापासून काय होत असतात स्वतःला वेदना निर्माण होतात आणि या वेदनेतूनच काय होत असतो लोभ आणि परेशानीची उत्पत्ती होते आणि एकंदरीत मनाला दुःख निर्माण होतं अशा प्रकारे एक दुःख तर अनेक दुःखाचा संचय निर्माण होतो आणि अशा प्रकारे हा जो व्यक्ती आहे तो निर्वाणापासून फार दूर जात असतो असं या ठिकाणी या गाथेतून या मालुक्य पुताने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर पहा पाचव्या गाथेत काय सांगितलं गंधन घत्वा सती मुठा पियंग निमित्त मनसी करवतो सार्थ चित्त वेदेती त्वंग संग तिठती जो गंधाचा समूह घेऊन आवडणाऱ्याची आठवण करतो त्याची स्मृती विकृत झालेली असते तो अशक्त चित्ताचा अनुभव करीत असतो आणि तो त्यातच लीन झालेला असतो पहा कधी कधी आपण काय होतो गंधाचा श्वास घेऊन काय होत असतो त्या गंधाप्रती आकर्षित होत असतो आणि त्यातूनच आपल्याला त्या गंधा काय होत असतं प्रेम किंवा आवड निर्माण होत असते आणि या आवडतीनच आपण काय होत असतो त्या आवडमध्ये एक आपली स्मृती जी आहे ती विकृत होत असते आणि अशा प्रकारे तो आसक्त चित्ताचा अनुभव करीत तो त्यातच काय होत असतो लीन झालेला असतो असं हा मालुक्यपुत्त या पाचव्या गाथेतून म्हणतो त्यानंतर पहा सहाव्या गात काय म्हटलेलं आहे तत्संग वेदना अनेका गंधसंभवा संभवा अभिज्जाच विहेसाच चित्त मसुह पहिन्न तो दुःख आराणि बाणंग पौच आणि या गंधापासून उत्पन्न झालेल्या त्याच्या अनेक वेदना वाढतात लोभ आणि त्यांच्या मनाला दुःख देतात या प्रकारे दुःखाचा संचय वाढतो आणि तो निर्वाणापासून फार दूर जात असतो असं या ठिकाणी म्हटलेलं आहे जसं आपण मागील तस मागील गाथेतून जो पाहिलं की तसंच या ठिकाणी गंधापासून उत्पन्न झालेलं जे काही ती आवड आहे जे प्रेम आहे हे न मिळाल्यानं काय होतात वेदना वाढतात आणि वेदनेतूनच काय होतो लोभ आणि परेशानी वाढते आणि त्यातूनच काय होतो दुःख उत्पन्न होतं आणि अशा प्रकारे एक नाही तर अनेक दुःखाचा संचय निर्माण होतो आणि त्यामुळे तो व्यक्ती त्या निर्माणापासून काय होत असतो दूर जात असतो असं या गाथेतून या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यानंतर पहा रसंग भवतो सती मुठा पियंग निमित्त मनस करतो सार चित्तो वेदेत म्हणजेच जो रसाला पिऊन आवडणाऱ्याची आठवण करतो त्याची स्मृती विकृत झालेली असते तो असक्त चित्ताचा अनुभव करीत आणि त्यातच तो काय होत असतो लीन होत असतो आता केव्हा केव्हा आपण रसाला पिऊन देखील काय होत असतो त्याकडे आकर्षित होत असतो किंवा त्याविषयी आपल्याला आवड निर्माण होत असते आणि अशा प्रकारे ते आवडले म्हणजे आपण त्यामध्ये आपली जी स्मृती आहे ही समृद्धी विकृत झालेली असते आणि असक्त चित्ताचा अनुभव करत आपण त्यातच काय होत असतो लीन होत असतो ते मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो असं या गाथेतून सांगण्याचा प्रयत्न केलेला पहा त्याच्या पुढे काय म्हटलेलं आहे वढंती वेदना अनेका रससंभवा अभिजाच साच चित्त मसू पहियती एव माचिन्ह तो दुःख आरा बाणंग उच्चती आणि रसापासून उत्पन्न झालेल्या त्याच्या अनेक वेदना वाढतात लोभ आणि परेशानी त्याच्या मनाला दुःख देतात या प्रकारे दुःखाचा संचय करतो तो निर्माणापासून फार दूर जात असतो पहा अगोदरच्या गा ह्याच्यामध्ये आपण जसं सांगितलं की जो काही रस आहे या रसापासून उत्पन्न झाले रसापासून उत्पन्न झालेले जे काही आवड आहे ही जर नाही मिळाली तर त्यापासून आपल्याला वेदना होतात आणि या वेदनेतूनच कालांतराने लोभ आणि परेशानी उत्पन्न होते आणि या परेशानीतूनच माणसाला दुःख उत्पन्न होते आणि अशा प्रकारे एक नाही तर अनेक दुःखाचा संचय निर्माण होतो आणि तो निर्माणापासून फार दूर जात असतो असं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे अशा प्रकारे एकंदरीत ह्या आठ गाता आपण या ऑनलाईन तासिकेच्या माध्यमातून पाहिलेला आहे जो पुढील भाग आहे आपण तो पुढील तासिकेतून पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो सध्या लॉकडाऊनचा कालखंड आहे म्हणून आपण घरीच राहा सुरक्षित राहा आणि या अध्यापनाचा या ठिकाणी आनंद घ्या मी या ठिकाणी थांबतो पुढील भाग आपण पुढील तासिकेला पाहूया